नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढू लागली आहे। त्यातच नदीपात्रात देखील पाणी वाढू लागले आहे। तर महाबळेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतदेहांवर ज्या संगम माऊलीचा अंत्यसंस्कार केले जातात त्या स्मशानभूमीत कृष्णा नदीचे पाणी शिरल्याने स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे वाहून गेली आहेत। तर पूरपरिस्थितीमुळे कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। जिल्ह्यातील नद्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सातारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे।